नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव आहे प्रवीण राजमानी। आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये कांदा लागवड करतेवेळी कोणती खते द्यायची, कोणती खते देऊ नयेत याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पहा, याच्यामधून आपणाला नक्कीच काहीतरी चांगलं शिकायला मिळेल। तर सर्वप्रथम नांगरट करण्या अगोदर आपणाला एकरी 6 टन शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये जमिनीमध्ये टाकायचं आहे। आणि मग नांगरट झाल्यानंतर ते व्यवस्थित मिक्स होईल। आणि त्याच्यापूर्वी मित्रांनो, आपल्याला ट्रायकोडर्मा 2 किलो एकरी त्या ढिगावरती टाकून द्यायचं आहे, की जेणेकरून जे काही बुरशीजन्य रोग आहेत त्याचा नायनाट होईल आणि आपल्या जमिनीमधली बुरशी कमी होईल। आणि म्हणून आपल्याला एकरी 2 किलो ट्रायकोडर्मा वापरायचा आहे। तर सर्वप्रथम सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की लागवड करतेवेळी सुरुवातीला आपल्याला कोणती खते टाकायची हे महत्त्वाचं आहे। तर लागवड करण्यापूर्वीच वाप्यामध्ये आपणाला कांद्याला 3 महिन्याचं जे काही आपलं कांद्याचं पीक आहे त्याला संपूर्ण NPK किती प्रमाणात गेलं पाहिजे हे मी सर्वप्रथम तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो, नायट्रोजन हे 40 किलो, नत्र म्हणजे नत्र 40 किलो, स्फुरद 16 किलो आणि पालाश आपणाला 24 किलो हे गेलं पाहिजे। म्हणजे किती, 40 16 24 अशा पद्धतीने आपणाला NPK प्रोव्हाइड करायचं आहे। तर हे जे काही प्रमाण आपणाला देण्यासाठी आपणाला किती गोण्या म्हणजे अमोनियम सल्फेट किंवा सिंगल सुपर फॉस्फेट आणि पोटॅश किती दिलं गेलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्धे नत्र आणि संपूर्ण स्फुरद पालाश आणि गंधक हे आपणाला लागवडीच्या वेळेस द्यायचं आहे, की जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने अवेलेबल होऊन आपणाला पिकामध्ये भरघोस उत्पन्न मिळेल। आणि जे काही राहिलेलं नत्र आहे ते आपणाला 30 दिवसानंतर द्यायचं आहे। तर मग हे जे काही 40 16 24 हे प्रमाण मेंटेन होण्यासाठी आपणाला मित्रांनो लागवडीच्या वेळेस 2 गोण्या अमोनियम सल्फेट, या गोणीचं प्रमाण आहे 50 किलोची 1 गुणी, तर 2 गोण्या अमोनियम सल्फेट, 2 गोण्या सिंगल सुपर फॉस्फेट आणि 1 गुणी पोटॅश आणि त्याच्यानंतर 20 किलो गंधक, अशा पद्धतीचं हे जे काही प्रमाण आहे मी सांगितलेलं ते आपणाला लागवडीच्या वेळेस कांदा लागवड करण्यापूर्वीच वाफ्यामध्ये आपणाला टाकून द्यायचं आहे। हे सर्व प्रमाण एकरी आहे। म्हणजे किती, 2 गुण्या अमोनियम सल्फेट, 2 गुण्या सिंगल सुपर फॉस्फेट, 1 गुणी पोटॅश आणि 20 किलो गंधक, अशा पद्धतीने आपणाला हे लागवडीच्या वेळेस द्यायचं आहे, की जेणेकरून कांदा पिकाला ही खते अतिशय व्यवस्थितरित्या लागू होतील आणि आपल्या उत्पन्नात भर पडेल। आणि त्यानंतर 30 ते 45 दिवसाच्या आतमध्ये आपणाला पुन्हा 2 गुण्या अमोनियम सल्फेट टाकायचे आहेत। अमोनियम सल्फेट का द्यायचं मित्रांनो, की जेणेकरून अमोनियममध्ये नत्र पण मिळतं आणि सल्फेट म्हणजेच सल्फर, कांदा हे सल्फर प्रेमी पीक आहे, त्याला गंधक जास्त लागतो आणि म्हणून त्याला गंधकसुद्धा अवेलेबल होतो आणि म्हणून आपल्याला अमोनियम सल्फेट टाकायचं आहे। अशा पद्धतीने जी काही खते आपल्याला द्यावायची आहेत ती 60 दिवसाच्या आतच देऊन घ्यायची आहेत, की 60 दिवसानंतर जर आपण खतं दिली तर त्याचा काय दुष्परिणाम होतो किंवा काय वाईट परिणाम होतो हे तुम्ही लक्षात घ्या। तर 60 दिवसानंतर जर आपण खतं दिली तर पातीची हाईट वाढते, नुसतीच म्हणजे काय म्हणतो आपण की जेणेकरून त्याचं फक्त हाईट वाढते आणि फॉलिक्युअर म्हणजे जे काही पाने आहेत किंवा पाती आहेत त्याची संख्या वाढते, कांदा बारीक पडतो, त्या पद्धतीने साठवून क्षमता कमी होते आणि जोडकांद्याचं प्रमाण वाढतं। म्हणून मित्रांनो, जी काही खते द्यावायची आहे ती 60 दिवसाच्या आतच आपणाला खते द्यावायची आहेत, आणि 60 दिवसाच्या आतच खते द्यायची आहेत। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की स्फुरद, फॉस्फरस, पोटॅश आणि गंधक हे लागवडीच्या वेळेस द्यायचे आहेत, आणि जे काही नत्र आहे ते 2 हप्त्यात आपणाला विभागून द्यायचं आहे, की जेणेकरून त्याची कार्यक्षमता टिकेल आणि व्यवस्थित आपल्याला उत्पन्न मिळेल। अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला या कांद्याचं खताचं व्यवस्थापन करायचं आहे। अतिशय कमी खर्चात जास्त खत पण द्यायचं नाही, अतिशय कमी खर्चातच आपल्याला कांद्याचं पिकाचं उत्पन्न घ्यायचं आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि तुम्हाला काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।